मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटात धुसफूस असल्याचं शिरसाटांच्या वक्तव्यातून समोर, तर उद्धव ठाकरेंबाबत टेक्निकल प्रॉब्लेममुळे ट्विट झाल्याचं सांगत शिरसाट यांचा यूटर्न। मानखुर्द मध्ये शिंदे गटाची पहिली शाखा सुरू, राहुल शेवाळेंच्या हस्ते शाखेचं उद्घाटन। शाखेवरून फलकावर भाजप नेत्यांचा फोटो, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। कोल्हापूरमध्ये संजय पवारांसह शिवसैनिकांची धरपकड, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान करणार होते निदर्शनं, धरपकडीदरम्यान पवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। संजय राठोड यांचं नागपूर यवतमाळमध्ये जंगी स्वागत, बॅनरवरून बाळासाहेबांचा फोटो हटवल्यानं सेना आक्रमक, राठोड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। भाजप प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा नागपूरमध्ये अभिनंदन सोहळा, सोहळ्यात फडणवीसांकडून बावनकुळेंचं कौतुक, तर नितीन गडकरींची जोरदार फटकेबाजी। नवाब मलिकांनी केलेल्या आरोप प्रकरणात समीर वानखेडेंना मोठा दिलासा, वानखेडे हे अनुसूचित जातीतील असल्याचा मुंबई जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा निर्वाळा। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापुरात राज्यातील सर्वात उंच तिरंगा फडकला, चंद्रकांत पाटलांच्या हस्ते तिरंग्याचं अनावरण, 303 फूट उंच तिरंग्याला दिली सलामी। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कॉमनवेल्थ पदक विजेत्या खेळाडूंची भेट, नरेंद्र मोदींकडून हॉकी महिला आणि पुरुष संघाचं भरभरून कौतुक।